तो टेन्शन नहीं कारण फाड़न नहीं जाऊ शकत अशी झाले आपली। तर मित्रांनो एक मोठा बोटल आहे खेच डणका बोटल बघा। तर मित्रांनो बघा आपल्याला बालदी भरून बोटा भेटले बघा मोठी मोठी बोटा बघा छोटी नाही मोठी मोठी साइज बघा एक इथेच्या एवढी आहेत आणि छोटी पण आहे। ये आपल्याला एक टाम मिळाले बघा नमस्कार मित्रांनो मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती। तर मित्रांनो आज आपण चालू आहोत जाळी टाकायला। तर जाळीला काय लागते ते मला माहिती आहे बोटे जास्त लागतात कधी कधी मिक्स मच्छी लागते शिंगाली ताम डोमी करपाली कोळंबी चुंबरी। आज आपल्याला जाळीला काय काय लागते ते बघा लागेल आणि आता सध्या तर आपण फळीवर आलो आहोत कारण आपले जेवढं समुद्रात आपला हा समुद्र आहे ना 99% आपल्याला जी मच्छी असेल खेकडे असो निवटे असो टोलके असो या चिंबुरी असो या बाकीची गोष्ट असं म्हणजे मच्छी पकडायला पण मला फळीवर जायला लागते। जसं आज आपण पण फळीवर आलो आहोत हे बघा फळी आपली आणि पाणी भरतो आहे आणि आपली होडी आहे ना तिकडे समोर येल्लो कलरची आणि या साईडला तुम्ही बघू शकता की पूर्ण फ्लेमिंगोने एरिया भरलेला आहे। जेव्हा सुरुवातीला येतात असे खूप येतात बघा इकडे आहेत परत त्या ठिकाणी खूप आहेत असे खूप फ्लेमिंग आले आहेत। तर आता आपण जाऊया आपल्या होडीवर होडीवर गेल्यानंतर आपल्याला काय मच्छी लागते किती लागते तर चला जाऊया होडीवर। होडीवर गेला आपण जाळी टाकू आणि मच्छी पकडू तुम तुम्हाला दाखवू। तर मित्रांनो बघा आपण होडीमध्ये आलो आहे आणि होडीमध्ये आल्यानंतर ना आपल्याला या ठिकाणी ना असं जेव्हा मच्छी दिसते ना म्हणजे पाण्यामध्ये ती उमल काढते उमल काढल्यावर आपण त्याला असं गोल करू पाण्यामध्ये जाळीचा गोल केल्यानंतर जेवढी गोलमध्ये जेवढी मच्छी फसणार आहे ना ती आपल्याला भेटणार आहे। तर किती भेटते मच्छी आणि कुठली भेटते ते तुम्हाला दाखवते। तर आता आपण इथं गोल करून घेऊया आणि मच्छी किती भेटते तुम्हाला दाखवते। तर चला चर पक्का मित्रांनो जाळी घ्यायला सुरुवात केली काय लागते बघूया पहिलेच। तर मित्रांनो बघा पहिला छोटासा एक मिळाला आहे त्याच्या अगोदर एक मिळालेला आहे आपल्याला मोठासा। तर लागलेले दिसतात कारण बोये थोडासा खाली बुडवतात एक टोकावरच आहे बोईट मासा दोन आहेत बघा। बहुतेक मिक्स आहेत छोटी आहेत मोठी आहेत काय ऐकायला बघा पुढे पण आहे। तर लागलेत बोटा बघा तो एक आहे हा एक पण आहे बघा पुढे पण आहे बघा। तर बोटा मस्त लागलेत कारण बोटा तशी होती मित्रांनो जाईल बघ बघा गाबुलची बोटात बघा गाबुली किती निघली जवळ जवळ किती लागतात। कारण याच ठिकाणी जास्त मावरा होता खाली पण आलाय वरती पण आहे हा एक आहे पुढे डोंबतात बघा मित्रांनो जे जशी जाळी खेचतो ना आपण तसा बोईट
पळायचा प्रयत्न करतो, कारण जेवढा आपली जाळीवर प्रेशर येतो ना, तर त्यांच्या बॉडीवर गुतला असेल ना तेव्हा प्रेशर येतो, त्याच्यामुळे ते पळायचं बघतात. खाली पण एक आहे तो, मग शेवटा हलवलं तसंच मावर येतो बहुतेक. खाली एक आहे, शेंगटी आहे बहुतेक, शेंगटी रावसा पिल्लो. मस्त साईज आहे पोयट्याची, एकच अख्ख्याला गुतलेला आहे. तर एक वरती आपल्या जाळीच्या टोकाला लागलेला आहे, जाळीच्या टोकाला लागलाय. खाली पण लागले. तर ही जाळी मित्रांनो दोन बोटे आहे, याला बघा छोट्यापासून मोठी, बघा खाली एक मोठा आहे, अर्धा किलोचा एवढा आहे, आणि तो 50 ग्राम, 50 ग्रामपेक्षा छोटा आहे. अशी मिक्स मच्छी लागते दोन बोटीला. कोलंबी वगैरे येतात बघा छोटी छोटी. मित्रांनो मोठासा टाप आहे, बोईट मासा मोठा आहे, तर थोडेसे मोठे आहेत ना, जास्त गुतत नाही. आता हा गुतलेला होता तर ते असतात. केण मसाला, केण मसाला पाण्यात मस्त साईज दिली बोट्याची. परत केण मसाला त्या बाहेरून साहेब गेला परत. बोईट आता बघा, खाली बोईट, बोईट आणि छोटी कोलंबी आली. कोलंबी मस्त तरत छोटे छोटे कोलंबी येतात. बाहेरून होता तिला आत घेतला पहिले. आपण मोठा बोट आहे का मित्रांनो, बहुतेक खालू नाही, खालून होता गेला असता तो. खालून होता वर गेला असता, सरळ वरले सिनाव झाली तर गेला असता तो. तो एकाला दोन दोन आले बघा, तीन तीन आहेत, एक दोन पुढे एक तिसरा आहे, खाली तिसरा आहे. मस्त लागलीत बोईटा, कारण तशी डोंबत होती पण थोडीशी छोटी आहेत, मोठी लागली होती. तर मग तुम्ही बघा इथे एक लागला आहे, खाली पण आहे.
जीवंत जीवंत बोईटा ताजी ताजी बघा आबोली बघा कशी निघते. तर मित्रांनो बघा याला पण एक बोईटाला आहे. साईज थोडे छोटे आहेत म्हणून मोठे असते तर पकडायला पण मजा आली असती. तर ठीक आहे तेवढी तरी साईज मिळाली नाही तर ते आपण नाही चिंबोरे आहे लोक भरलेली चिंबोरी मोर तिला किती मोठी होगा कुरले कुरली. असे मोडायला लागतात चिंबोऱ्या कधी कधी बांधायला लागले तर मग जाळी फाडायला लागते. आता ही खायला घ्यायचे म्हणून हिला मोडली. तर मित्रांनो बघा दोन दोन बोईटे आलेत जवळजवळ तर मस्त मच्छी लागली आपल्याला आज. बालदी भरायला बचेल पण तेवढी भरणार नाही परंतु अजून बघू एकदा भेटते की नाही टाकायला आपल्याला. ढोम आला छोटी छोटी आपली कोलंबी आहे. खाली बोईटे लगा मोठ्या साईजचा बोईटे लगा मित्रांनो बघा मोठीच एक वरती आहे ना बोईट लागलेलं आहे टोकालाच लागलंय बघा मोठी साईजच आहे. कॉलव्या बरे लागतं ना उलट मोठ्या साईजचं बोईट लागलेलं आहे मग कशाच लागलेला कारण वरती कधीपासून पाणी उडत होता अजून जिवंत आहे. खाली पण चिंबोरी आली एक बोईट आला आणि पुढे एक रावस आले रावस. इथे एक बोईटाला मस्त आहे की बघा साईज पण मस्त आहेत मिक्स आहेत छोटी मोठी. तर मित्रांनो बघा मोठाच बोईटाला आहे बघा ही झाली तर टेन्शन नाही कारण फाडून नाही जाऊ शकत अशी झाली आहे आपली. तर दुसरी नॉर्मल झाली असली ना असा जोर द्यायला लागला ना मग तो जावायची शक्यता असते. इथं याच्या जाळीमध्ये तरी 99% नाही जाऊ शकत 1% आहे तो जाऊ शकतो पण अजून गेला नाही एक पण असा मोठा गेला नाही. आपण मोठा कसा उडाला गपचूप होता गपचूप बाहेरशीच कर मित्रांनो बघा फ्लेमिंगोचा थवा बघा अशी खूप फ्लेमिंग आहेत. आता पाणी भरलं आहे म्हणून आता पाणी सुकायला लागेल ना आता आपल्या बंदराच्या किनाऱ्यावर जातील बघा बंदराच्या किनाऱ्यावर जाऊन तिथे बसतील पण पाण्यात पण राहतात जेव्हा पाणी फुल भरतो ना तेव्हा पाण्यामध्ये पण तरंगतात. आता पाणी इकडं बंदरा साईडला कमी आहे ना म्हणजे जिथं झाड वगैरे दिसतात ना तुम्हाला आता बघा सर्व तिकडे गेलेत. हा तर नॉर्मल थवा आहे असे खूप थवे येतात पूर्ण एरिया भरून जाते. मित्रांनो काय खाली बोईट्याला आहे एक वरती मस्त साईज आहे बोईट्याची. काय झाली जाणार नाही मित्र मस्त काही पण साईज मस्त आहे बोईट्याची. नाही ते एक बोईट आहे हिसका देतो आहे कारण भावाला पण आगत होते इथे खालीच आहे होते इथे समोरच आहे डांडका बोईट आहे
तर मिक्स मारू लागले मस्त मस्तपैकी. बोयटा आहेत, धोमी आहेत, बोयटामध्ये छोटी मोठी साईज मिक्स आहेत, अजून चिंबोरे आहे, एक तांब आली ते दाखवायला म्हटली, आता घरी गेलो दाखवते तुम्हाला. तर मित्रांनो, का मोठा बोयटाला आहे खेच डणका बोयटाला बघा. साईज बघा मित्रांनो बोयटाची. मोठाच आहे, खालू नाही बघा, जिवंत असं तर गेला असता, मेला येतो. तर मित्रांनो अजून बघा, एक एक दिवस जवळजवळ तीन आहेत बोलटा, आपली जाली पण संपत आली. तर लास्टपर्यंत आपल्याला बोईट मासा लागलेला आहे, आपली बालदी पण पाहून बाद दिली. आपल्याकडे एक छोटासा अर्धा 5 लिटरचा तेलाचा डब्बा आहे, तो पण पाऊन टप झाला आहे. अजून बोयटात बघा, काबोलीची सरपुडात बघा मोठ, हां काबोली सरपुडा. आपण मोठाच आहे पडल. हा एक आला, मस्त बोयटं लागलीत बाहेरचे. एक कोणची माझ्या कशी फाटलेली आहे बघ. होतो तू तया हात दावलोस. होतो होतो सर बघा मित्रांनो, आपली जाली संपली. तर लाशा टोकाला आला बोईट. तर आता आपण घरी जाऊ आणि किती मच्छी गवली ती दाखवते तुम्हाला. तर मित्रांनो बघा, आपल्याला बालदी भरून बोयटा भेटले बघा, मोठी मोठी बोयटा बघा, छोटी नाही मोठी मोठी साईज बघा, एक इथंच्या एवढी आहेत आणि छोटी पण आहेत आणि मोठी पण आहेत. अजून आपल्याला काय मिक्स मच्छी लागली ते दाखवते तुम्हाला. तर ही आपली सर्व मच्छी काढून ठेवू. हा भेटलेला तो येतोय, मोठी मोठी बोयत आहे बघा गाबुलीचे जसे ना. साईज बघा म्हणतो गाबुलीची बोयत आहे गाबुली आणि काबुली बघा काबुली मित्रांनो. तो आहे ना, अजून आपल्याला मच्छी बघा मस्त लागली, चिंबोरे पण मस्त लागले आहेत, सिंगल चिंबोरे आहेत, दोन तीन लागले चिंबोरे. मेला तीन रावस लागले आहेत, रावस रावस पिल्ल धोमी पण मस्त बघा. अशी मित्रांनो धोम्याची सेल लागली पाहिजे. आपल्याला एक ताम मिळाली बघा, फिंगर मार्क एक ताम मिळाली आपल्याला. तर ती दाखवायला भेटली ना आपल्याला. तर बघितली मित्रांनो आपल्याला आज किती बोयटा लागली, बालदी भरून बोयटा लागली, खूप दिवसांनी बोयटा लागली आणि मोठी मिक्स अशी चिंबोऱ्या, कोलंबी, ताम, बोईट मासं, शेंगुट्टी म्हणजे आपल्या रावसा छोटा पिल्लू, अशी मिक्स मच्छी लागली. तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त तर शेअर करा. तर चला मित्रांनो भेटू आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये.